Equation of alkyl halide. We want to prepare alkyl halide. Rx alkyl halide आपल्याला बनवायचं आहे. त्यातला जो पहिला मेथड आहे, तो फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आपल्याला पहिल्यांदा हायड्रोकार्बन्स पासून काय करायचं अल्काइल हलाइड बनवायचं. प्रिपरेशन मेथड मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला बनवायचं काय आहे, आपल्याला काय बनवायचं आहे आणि कशा पासून बनवायचं आहे, या दोन गोष्टी आपल्याला नक्की माहित पाहिजे. तरच आपण ते प्रिपरेशन मेथड लिहू शकतो. याच्यामध्ये आपल्याला हायड्रोकार्बन्स पासून काय बनवायचं आहे, अल्काइल हलाइड बनवायचं आहे. त्याच्यामधला आज पहिला मेथड आहे बाय ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड इन टू अल्किल. हा त्यातलाच एक मेथड आहे. आपल्याला अल्किल मध्ये हायड्रोजन हलाइड ऍड करायचा आहे. ऍडिशन रिएक्शन आहे, दॅट इज अल्किल प्लस HX. HX मध्ये आपल्याला HCl सांगता येईल, HI सांगता येईल, HBr आणि HCl सुद्धा आपल्याला सांगता येईल. आणि जेव्हा अल्किल मध्ये ऍडिशन करतो तेव्हा याच्यापासून अल्किल हलाइड आपण प्रिपेअर करू शकतो. अल्किल प्लस HX म्हणजेच हायड्रोजन हलाइड, त्या ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, अल्किल हलाइड तयार होणार आहे. याची जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे, दॅट इज ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. याची जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, आता जे सिक्वेन्स लिहिलेला आहे तेच रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा आपल्याला आहे. HI इज बेटर दॅन HBr इज बेटर दॅन HCl. ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ॲडिशनल रिॲक्शन लिहिता येतील. यामध्ये आता काही एक्झाम्पल आपण बघणार. हा एक्झाम्पल मध्ये बघा, आता पहिलं जे एक्झाम्पल घेतोय CH2 दॅट इज अ इथिन. हा इथिन आहे प्लस HX हायड्रोजन हलाइड. HX ऍड केला, दिस HX इज ऍडेड अक्रॉस द डबल बॉन्ड. डबल बॉन्ड मध्ये ऍड होतो HX, या पद्धतीने ऍड होतो. हा H या कार्बनला ऍड होईल, हा X या कार्बनला ऍड होईल, हा H इथे ऍड झाल्यानंतर हा CH3 होईल. डबल बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला, CH2 चा आहे तसा CH2 आणि तो X, म्हणजेच इथं जो तयार झालेला तो इथिला हलाइड तयार झालेला आहे. दुसरा आपण जर एक्झाम्पल घ्यायचं झालं CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, दॅट इज अ ब्यूट टू ELE किंवा टू ब्युटीन असं सुद्धा त्याला म्हणलं जातं. याच्यामध्ये आपण काय केलं आहे, HBr ऍडिशन केलं आहे. डबल बॉन्ड ब्रेक होतो, अक्रॉस द डबल बॉन्ड एच अँड बी आर इज ऍडेड. एच आणि बी आर ऍड झाला तर तयार झालेला जो कंपाऊंड आहे तो तयार झालेला कंपाऊंड हा या पद्धतीनं ऍड होतो. दॅट इज अ टू ब्रोमो ब्युटेन. IUPAC ने लिहिलेला आहे टू ब्रोमो ब्युटेन. या पद्धतीनं आपल्याला हायड्रोजन हलाइड हे अल्किल मध्ये काय करता येतं, ऍड करता येतं. आपण हे जे दोन्ही एक्झाम्पल अल्किल जे पाहिला तर डबल बॉन्डच्या दोन्ही कार्बनला हायड्रोजनची संख्या बघा. डबल बॉन्डच्या या कार्बनला दोन हायड्रोजन, या कार्बनला दोन हायड्रोजन. इतर डबल बॉन्डच्या या कार्बनला एकच हायड्रोजन आहे, या कार्बनला एकच हायड्रोजन आहे. असं जर असेल, डबल बॉन्डच्या दोन्ही कार्बनला जर समान हायड्रोजन असतील तर त्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणलेलं आहे, किंवा सॅच्युरेटेड अल्किल असं त्याला म्हणलेलं आहे. डबल बॉन्डच्या दोन्ही कार्बनला समान हायड्रोजन असतील तर त्याला सॅच्युरेटेड अल्किल असं म्हणलेलं आहे. आपण आता जे एक्झाम्पल घेणार आहे ते अनसॅच्युरेटेडचे घेणार आहे. अनसॅच्युरेटेडचे एक्झाम्पल हे महत्त्वाचं असेल. सॅच्युरेटेड म्हणजेच काय सांगितलं की डबल बॉन्डच्या दोन्ही कार्बनला हायड्रोजनची संख्या समान असेल. हा जो आहे तो प्रोपीन आहे, हा जो आहे तो प्रोपीन आहे. दॅट इज अनसॅच्युरेटेड अल्किल.
मग अनसॅच्युरेटेड कोणाला म्हटलेला आहे? डबल बॉन्डच्या दोन्ही कार्बनला हायड्रोजनची संख्या समान नाही, इथं एकच हायड्रोजन आहे, इथं दोन हायड्रोजन असतील. जर हे एक्झाम्पल आपण सॉल्व करायचं असेल, सपोज मी इथं HBr घेतलेला, हायड्रोजन ब्रोमाइड आपल्याला ऍड करायचा आहे, पहिल्यांदा मी जे ऍड करतोय ते ऍड करताना एच या ठिकाणी आणि बीआर या ठिकाणी जर ऍडिशन केलं डबल बॉन्डला, तर तयार होणारा जो कंपाऊंड असेल, तयार होणारा कंपाऊंड बघा, सी एच थ्री सी एच टू डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल, आणि मग त्यामध्ये ब्रोमिन येईल, याचं जे नाव आहे ते वन ब्रोमो प्रोपेन हे असेल. याच्यासोबत मी खालच्या प्रोडक्ट मध्ये जेव्हा लिहिणार आहे तेव्हा ब्रोमिन या ठिकाणी ऍड करणार सेकंड नंबरच्या कंपाऊंडला, आणि याला हायड्रोजन हे ऍडिशन करणार, त्यावेळी येणारा जो प्रोडक्ट असेल तो प्रोडक्ट या पद्धतीने येईल, आणि याचं जे नाव असणार आहे टू ब्रोमो प्रोपेन. दोन्ही कंपाऊंड आपण नॉमेनक्लेचरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, वन ब्रोमो प्रोपेन आणि टू ब्रोमो प्रोपेन. रिएक्शन एकच आहे, प्रोडक्ट मात्र त्याचे डिफरंट आलेलं आहे. मग एकाच रिएक्शनचे दोन प्रोडक्ट येत असतील तर त्याच्यामध्ये एक मेजर आणि एक मायनर प्रोडक्ट असतो. मग याच्यामध्ये जो मेजर आणि मायनर ठरवायचा आहे तो आपल्याला ऍज अ मार्कॉप्स ग्रुप या पद्धतीने ठरवायचा, या नियमानुसार आपल्याला ठरवायचा. मार्कॉनिकॉप्स काय सांगतो बघा, when unsymmetrical alkene is added to unsymmetrical reagent, जेव्हा unsymmetrical alkene unsymmetrical reagent सोबत रिएक्शन होतं ऍड होतो, the negative part of reagent, या reagent मधला negative part, या reagent मध्ये H positive असेल, Br negative असेल, the negative part of the reagent goes to that carbon atom of double bond which contain less number of hydrogen atom, या तुम्हाला negative double bond च्या त्या कार्बनला जे ज्याला कमी hydrogen आहे, जर इथं एक hydrogen आहे तर दोन hydrogen असेल तर कमी hydrogen या आहे CH ला, म्हणजे CH ला negative, म्हणजे CH ला bromine गेला पाहिजे, आणि CH ला bromine असलेला कंपाऊंड म्हणजेच हा टू ब्रोमो प्रोपेन. म्हणून हा जो आहे यातला तो मेजर प्रोडक्ट असेल, आणि हा जो आहे तो मायनर प्रोडक्ट असेल, हा जो असेल तो मायनर प्रोडक्ट असेल. जसं मायकॉनिक ऑप्सिल आहे तसंच अँटी मायकॉनिक ऑप्सिल सुद्धा आहे. अँटीमायकॉनिक ऑप्सिल उलट असणार, वेन अनसिमेट्रिकल अल्किन इज ऍडेड टू अनसिमेट्रिकल रिएजंट, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन ऍटम ऑफ डबल बॉन्ड विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम, ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन आहे, म्हणजेच अँटीमायकॉनिक ऑप्सनुसार, अँटीमायकॉनिक ऑप्सनुसार हा कंपाऊंड हा मेजर असेल. पण अँटीमायकॉनिक ऑप्स जर आपल्याला यूज करायचं असेल, द रिएक्शन इन द प्रेझेन्स ऑफ एच टू ओ टू इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड जर असेल तर आपण अँटीमायकॉनिक ऑप्स सुद्धा त्याला यूज करू शकतो. अँटीमायकॉनिक ऑप्स पेरॉक्साईड इफेक्ट असं सुद्धा म्हटलेलं आहे. याच्या रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये आपल्याला सांगता येईल की एच सी एल हा सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी आहे, म्हणून एच सी एल डज नॉट give such a reaction. हे महत्वाचं आहे, HCl हे रिॲक्शन कम्प्लीट करू शकत नाही, HCl does not give such additional reaction. हे ॲडिशनल रिॲक्शन HCl सोबत होऊ शकत नाही, आणि HBr सोबत आपल्याला होऊ शकतं. दॅट इज अ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड, आपल्याला अल्किल हलाइड बनवायचं होतं बाय द ॲडिशन ऑफ HX into alkyl. हे पहिलं प्रिपरेशन मेथड याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण जो पाहिलेला होता तो म्हणजे हायड्रोकार्बन्स पासून. दुसरा मेथड जो बघतोय आपण फ्रॉम अल्कोहोल, अल्कोहोल पासून आपल्याला अल्काय अल्किल हलाइड आपल्याला बनवायचं आहे. मग अल्कोहोल पासून बनवण्यासाठी त्याच्यामध्ये पुन्हा पहिला टाईप, पहिला टाईप जो आहे बाय युझिंग HX, हायड्रोजन हलाइड आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. अल्कोहोलचा आणि HXचा आपण जेव्हा रिॲक्शन करतो तेव्हा अल्किल हलाइड तयार होतो. एक्झाम्पल जर आपण घेतला तर आर ओ एच हा अल्कोहोल आहे, आर ओ एच हा अल्कोहोल प्लस एच एक्स, HX जेव्हा अंडर सुपरनल कंडिशन,
suitable condition मध्ये जर ते आपण यूज केला तर आपल्याला अल्किल हॅलाइड तयार होतो हा एक्स दैट इज अ अल्किल हॅलाइड आणि प्लस जो मी बॉक्स केलेला आहे तो म्हणजे HCl as a second product म्हणजे अल्कोहोलचं जेव्हा HX सोबत रिएक्शन करतो अंडर सुटेबल कंडिशन दैट कंडिशन डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ अल्कोहोल एंड द HX कोणता आहे आणि अल्कोहोल कुठल्या टाइपचा आहे या कंडिशन वरते डिपेंड आहे त्याच्यामध्ये पुढचा एग्जांपल जे हे झालं दैट इज ROH अल्कोहोल आहे is reacts with HCl hydrochloric acid HCl सोबत आपण रिएक्शन केलं इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 द मिक्सचर ऑफ HCl एंड अनहायड्रस ZnCl2 as 1:1 रेशो that is called as that mixture is called as a Lucas reagent ya dogancha mixture la Lucas reagent asa mhanla jata ani yacha madhe sudha same varti apan reaction dilela ahe alkohol cha reaction HCl sobat kelya nantar H2O ha eliminate hoto and it gives alkyl chloride that is a alkyl chloride and plus H2O hai to jante eliminate hoto that process is called as Cruz process. यालाच Cruz process किंवा Lucas reagent असं सुद्धा म्हटलेलं आहे. पुढचं example जो आहे जरा alkohol आहे. Alkohol plus HBr. पहिल्या example मध्ये घेताना मी HCl घेतलेलं होतं. आता घेताना मी HBr घेतलेलं आहे. In the presence of NaBr with H2SO4 that is a point. It also gives alkyl bromide that is alkyl bromide plus H2O half alkyl bromide आणि शेवटचं एक एक्झाम्पल आपल्याला जर सांगायचं झालं ROH plus HI त्या एक्झाम्पल मध्ये बघा आपल्याला अल्कोहोलचं रिएक्शन HI सोबत करायचं आहे याच्यामध्ये आपण इन द प्रेझेन्स ऑफ जो सुटेबल कंडिशन आहे तो सोडियम आयोडाइड अँड फॉस्फरिक ऍसिड दैट इज H3PO फॉर फॉस्फरिक ऍसिड याज H2O इलिमिनेट होतो अँड इट गिव्ज अल्काइल आयोडाइड इथं सुद्धा काय होणार आहे तो अल्किल आयोडाइड म्हणजेच आपल्याला अल्किल हॅलाइड बनवायचं आहे त्यातला आपण अल्कोहोल बाय यूजिंग हायड्रोजन हॅलाइड इथं आपण अंडर सुटेबल कंडिशन अल्कोहोल इज रिएक्ट्स विथ HX इट गिव्ज अल्किल हॅलाइड अल्किल क्लोराइड अल्किल ब्रोमाइड अल्किल आयोडाइड आहे या पद्धतीने अल्कोहोल पासून HX ऍड करून आपल्याला करता येतं अल्किल हॅलाइड बनवता येतं हे झालं बाय यूजिंग HX हा जो पहिला मेथड आहे बाय यूजिंग HX याच्यामध्ये दुसरा मेथड आहे बाय यूजिंग PCl3 अँड PCl5 फॉस्फरस हॅलाइड्स आहेत फॉस्फरस ट्रायक्लोराइड आहे फॉस्फरस पेंटाक्लोराइड आहे आपल्याला अल्कोहोल सोबत फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइडचं रिएक्शन करायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला अल्किल हॅलाइड बनवायचं आहे एक जनरल एक्झाम्पल घेतोय ROH अल्कोहोल आहे या अल्कोहोलचं रिएक्शन सपोज आपण PCl3 सो पहिल्यांदा PCl3 सोबत केला तर तयार होताना बघा काय तयार होतो अल्किल क्लोराइड तयार होतो याच्यामध्ये तयार होताना अल्किल क्लोराइड तयार होतो आणि प्लस H3PO3 दॅट इज अ फॉस्फरस ऍसिड हा फॉस्फरस ऍसिड याच्यामध्ये तयार होतो आपल्याला नंतर हे रिएक्शन थोडं बॅलन्सिंग करावं लागेल कारण की बॅलन्सिंग करताना इथे तीन क्लोरीन आहे इथेही एकच क्लोरीन आहे म्हणून इथं थ्री द्यावं लागेल इथं थ्री द्यावं अल्किल तीन म्हणून आपण अल्किल इथं तीन द्यावं लागेल हे अल्कोहोल वेन रिएक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड इट गिव्ज अल्किल क्लोराइड याच्यामध्ये तयार जो होतो तो म्हणजेच अल्किल क्लोराइड तयार होतो प्लस फॉस्फरस ऍसिड त्यामधलाच एक अजून एक आपण रिएक्शन केलेला फॉस्फरस पेंटाक्लोराइड हेही आपण एक्झाम्पल बघू अल्कोहोल इज रिएक्ट्स विथ PCl5 जेव्हा अल्कोहोलचं रिएक्शन PCl5 सोबत करतो इट ऑल्सो गिव्ज अल्किल क्लोराइड याच्यामध्ये सुद्धा अल्किल क्लोराइडच तयार होतो प्लस POCl3 अँड HCl गॅस इज इन अ बॉन्ड
मग यामध्ये बघा आपल्याला कुठलंही बॅलन्सिंग करावं लागत नाही. पीसीएल थ्री चा आपल्याला बॅलन्स करावं लागेल, पीसीएल फाईव्ह चा आपल्याला बॅलन्स करावं लागणार नाही. अल्कोनचा रिॲक्शन पीसीएल थ्री पीसीएल फाईव्ह सोबत केला तर अल्किल क्लोराईड आपल्याला तयार होतो. दोन्हीमध्ये मात्र साईड प्रोडक्ट मात्र डिफरंट आहे. हे झालं यातला सेकंड पीसीएल थ्री पीसीएल फाईव्ह. आणि याच्यामधला जो तिसरा आहे बाय युझिंग थायोडिल क्लोराईड एसोसिएट थायोडिल क्लोराईड एसोसिएट टू सोबत आपण बघायचं आहे. यामध्ये बघा जर आपल्याला याच्यावरती सांगायचं झालं एक सिंपल रिॲक्शन म्हणजे हा अल्कोल आहे. अल्कोलचं रिॲक्शन आपण एसोसिएट टू थायोडिल क्लोराईड सोबत केलं इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडिन ऍज अ बेस. तर तयार होणारा बघा अल्किल क्लोराईड तयार होतो प्लस एसओ टू गॅस इज इव्हॉल्व ऑल्सो एचसीएल गॅस इज इव्हॉल्व. याच्यामध्ये एसओ टू आणि एचसीएल गॅस सुद्धा तयार होतो. वी वॉन्ट टू प्रिपेअर अल्किल क्लोराईड दॅट इज अ प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड. अल्कोलचं रिॲक्शन आपल्याला अल्कोल पासून अल्किल हॅलाइड ह्या तीन रिएजंट वापरून बनवता येतं. पहिलं जे आहे ते अल्कोल आणि एचएक्स याच्या रिॲक्शन इथं दिलेले आहेत. अल्किल क्लोराईड तयार होतो, अल्किल ब्रोमाइड तयार होतो, अल्किल आयोडाइड तयार होतो. दुसरा आहे बाय युझिंग पीसीएल थ्री आणि पीसीएल फाईव्ह. त्या दोन्हीचं रिॲक्शन आपल्याला इथं दिलेलं आहे, याच्यामध्ये अल्किल क्लोराईड तयार होतो. शेवटचा आहे तो एसोसिएट टू थायोनिल क्लोराईड. अल्कोलचं आणि थायोनिल क्लोराईडचं रिॲक्शन केला की अल्किल क्लोराईड याच्यामध्ये तयार होतो. पुढचा प्रिपरेशन मेथड आहे तो म्हणजेच बाय हॅलोजन एक्सचेंज मेथड. हॅलोजन एक्सचेंज करून आपल्याला काय करायचं आहे, हे अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचं आहे. याच्यामध्ये दोन महत्वाचे रिॲक्शन्स आहेत. पहिला आहे तो फिंकलस्टेन फिंकलस्टेन रिॲक्शन, हा त्यातला पहिला रिॲक्शन आहे. आणि दुसरा जो रिॲक्शन आहे तो म्हणजेच स्वॅट रिॲक्शन. हे दोन महत्वाचे रिॲक्शन या हॅलोजन एक्सचेंजमध्ये दिलेलं आहे. त्यातला आपण पहिल्यांदा बघू फिंकलस्टेन रिॲक्शन. फिंकलस्टेन रिॲक्शन इज स्पेशली प्रिपेअर्ड फॉर द अल्किल आयोडाइड. हा रिॲक्शन अल्किल आयोडाइडच्या प्रिपरेशनसाठी दिलेला आहे. ॲज एक्झाम्पल बघा, व्हेन अल्काइल क्लोराईड इज रिॲक्ट विथ सोडियम आयोडाइड इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन जेव्हा अल्किल क्लोराईडचा सोडियम आयोडाइड सोबत रिॲक्शन केला जातो इट गिव्ज अल्किल आयोडाइड. याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, अल्किल आयोडाइड बनवता येतो प्लस EnaCl. हा मेथड स्पेशल कोणासाठी आहे तर स्पेशली अल्किल आयोडाइड प्रिपेअर करण्यासाठी आहे. दुसरं जर आपण रिॲक्शन घेतलं तर अल्काइल ब्रोमाइड घेतलं तरी रिॲक्शन काही चेंज होणार नाही, रिॲक्शन त्याच पद्धतीने असेल. व्हेन अल्किल ब्रोमाइड इज रिॲक्ट विथ इज हिटेड विथ सोडियम आयोडाइड इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन इट ऑल्सो गिव्ज अल्किल आयोडाइड. याच्यामध्ये सुद्धा काय तयार होणार आहे, अल्किल आयोडाइडच तयार होणार आहे प्लस याने मिळतील. या पद्धतीनं आपल्याला हे फिंकलस्टेन रिॲक्शन सांगता येतं. हॅलोजन ॲक्शन झालं आहे, सीएल सुद्धा हॅलोजन आहे, आय सुद्धा हॅलोजन आहे. सीएलच्या जागी आय आला आहे, आयच्या जागी सीएल गेलाय, म्हणजे हॅलोजन काय झालेला आहे, ॲक्शन झालेला आहे. अल्किल आयोडाइड बनवता येतं. हा झाला त्यातला पहिला फिंकलस्टेन रिॲक्शन. दुसरा जो रिॲक्शन आहे हा स्वॅट रिॲक्शन. जसं फिंकलस्टेन अल्किल आयोडाइड साठी आहे तसं हा जो स्वॅट रिॲक्शन साठी आहे तो फॉर द अल्किल क्लोराईड. याच्यामध्ये अल्किल क्लोराईड हे बनवता येतं. मग यामध्ये बघा अल्किल क्लोराईड इज रिॲक्ट विथ, जसं आपण आयोडाइड बनवण्यासाठी NaI घेतलेला आहे तसं याच्यामध्ये AgF घेता येतो. याच्यामध्ये AgF घेता येतं किंवा HG2F2 घेता येतं. हे सुद्धा रिएजंट आपण त्यामध्ये यूज करू शकतो. किंवा AsF3 SbF3 हे रिएजंट सुद्धा क्लोरीन बनवण्यासाठी आपल्याला घेता येतात. मी इथं फक्त एक घेऊन एक घेतोय अल्काइल क्लोराईडचं AgF सोबत रिॲक्शन केला तर याच्यामध्ये अल्किल क्लोराईड तयार होतो प्लस AgF हा अल्किल क्लोराईड याच्यामध्ये तयार होतो. या पद्धतीनं आपल्याला हॅलोजन याच्यामध्ये सुद्धा सीएल हॅलोजन आहे, एफ हॅलोजन आहे, एक्सचेंज झालेला आहे. सीएलची जागा एफनं घेतली, एफची जागा सीएलनं घेतलेली आहे आणि अल्काइल क्लोराईड याच्यामध्ये तयार झालेला आहे. हे दोन मेन रिॲक्शन अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Finkelstein reaction specially called the alkyl iodide salt reaction specially called the preparation of alkyl chloride. हे दोन नेम रिएक्शन आपल्याला हॅलोजन एक्शन मेथड मध्ये दिलेला आहे. आपण याच्या मधला जो शेवटचा प्रिपरेशन मेथड आहे तो बघूया, सँडमेयर रिएक्शन. सँडमेयर रिएक्शनचा जो स्टार्टिंग प्रोडक्ट आहे तो स्टार्टिंग प्रोडक्ट म्हणजे बेंझीन डायझोनियम साल्ट. हा जो स्टार्टिंग प्रोडक्ट आहे तो बेंझीन डायझोनियम हॅलाइड असेल किंवा साल्ट सुद्धा चालेल. याच्या याचं रिएक्शन आपल्याला CuCl HCl आणि याच्याच मधला दुसरा जो आहे CuBrHBr यासोबत करायचं आहे. याच्यामध्ये जो डायझोनियम साल्ट ग्रुप आहे हा डायझोनियम साल्ट ग्रुप डिस्प्लेस होतो बाय द हॅलोजन ॲटम इट गिव्ज ॲरोमॅटिक हॅलाइड. याच्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी Cl अटॅच होतो. जो डायझोनियम साल्ट आहे तो ग्रुप डिस्प्लेस रिप्लेस बाय द हॅलोजन ॲटम. सेम याच मेथडमध्ये आपल्याला बेन्झिनला डायरेक्ट ब्रोमिन अटॅच हा दिसतो. इन व्हिच नायट्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड इन दिस रिएक्शन. याच्यामध्ये नायट्रोजन अजून एक याच्यामधला जो मेथड सांगायचा म्हणला हा बेन्झीन डायझोनियम. सपोज आपण इथं सीएल घेऊ हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. याचं रिएक्शन आपण एच बी एफ फोर याच्यासोबत जर केलं, एच बी एफ फोर म्हणजेच फ्लोरोबोरिक ऍसिड, याच्यासोबत जर केलं तर फ्लोरोबोरिक ऍसिड तयार होतो. आणि याच्यामध्ये जो पुढचा इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे तो म्हणजेच एन टू बी एफ फोर. म्हणजेच याचं नाव बघा बेन्झीन डायझोनियम, दॅट इज अ हे या इंटरमिडिएट प्रोडक्टचं नाव असेल. आणि जेव्हा याला आपण हीट देतो तेव्हा बेन्झीनला डायरेक्ट ब्रोमिन अटॅच असतो, दॅट इज अ फ्लोरोबोरेट. प्लस या रिएक्शन मध्ये सुद्धा नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो अँड सो दॅट इज अ फ्लोरोबोरेट. क्लोरोबेन्झीन, फ्लोरोबेन्झीन आणि फ्लोरोबेन्झीन सुद्धा याच्यामध्ये तयार होतो. दॅट रिएक्शन इज सँडमेयर रिएक्शन. या रिएक्शनला सँडमेयर रिएक्शन असं म्हणतात.